100% शंका आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कोल्हापूरमध्ये काही ना काही करण्याचा यांचा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की बारक्या बारक्या घटना ज्या होत आहेत ते कर्नाटक पॅटर्न कोल्हापूरमध्ये आलाय का अशी शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आज महाराष्ट्राची एवढी वाईट परिस्थिती आहे, ट्रेजरी मधनं बिलं पास होत नाही, ती परिस्थिती इंटेलिजन्स कुठेतरी कमी पडते असं वाटतंय का, किंवा एखादं काय ह्याच्या मागे शक्ती असं वाटतं? नाही, मला वाटतंय कोल्हापूरमध्ये अशांतता राहावी या पद्धतीचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी होताना दिसतोय. मागच्या काही काळामध्ये सांगली मिरजची घटना घडल्यानंतर इचलकरंजीमध्ये त्याचे पडसाद उमटले आणि त्याचा फायदा कुठल्या राजकीय पक्षाला झाला हे सगळ्यांना माहिती आणि म्हणून मलाही शंका आहे आता. आणि आम्ही आता नवीन जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की असे जे एलिमेंट्स आहेत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पसरवणं, पन्हाळ्यातल्या कालच्या परवाच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. मी त्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोललेलो आहे, त्यांची पोलिसांची माहिती अशी आहे की रात्री काही गाड्या पहाटे 1:30-2 तिथं गाड्या दिसल्यात. या तरुणांची माती भडकवायचं काम एक विशिष्ट पक्ष या ठिकाणी करतो आणि ज्याच्या माध्यमातून ध्रुवीकरण समाजामध्ये होतं. सुदैवानं शाहू महाराजांची ही भूमी आहे, कोल्हापूरमध्ये या गोष्टी घडत नाहीत हा अनुभव आहे आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं आज पुढे येण्याचा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करतात. मग सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळं चित्र या देशामध्ये निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी होतो. बेरोजगारी, महागाई आणि जे मूळ मुद्दे आहेत ते बाजूला ठेवायचे आणि असे मुद्दे आणायचे आणि तरुणांना वेगळ्या दिशेला घेऊन जायचा हा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख नवीन जे आलेले आहेत त्यांना मी वैयक्तिक सगळेजण भेटणार आहे आणि मला 100% शंका आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कोल्हापूरमध्ये काही ना काही करण्याचा यांचा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की बारक्या बारक्या घटना ज्या होत आहेत आणि व्हॉट्सॲप जे फिरत आहेत त्या व्हॉट्सॲपमध्ये मूळ हा व्हॉट्सॲप कुठून येतो, कोण तो फिरवतो, या सगळ्याचा अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मला वाटतं कोल्हापूरवासियांनाही देखील माझी विनंती आहे, एक परंपरा आपण कोल्हापूरमध्ये जोपासलेली आहे सर्व धर्मसमभावाची, शाहू महाराजांचा समतेचा विचार देशाला आपण दिलेला आहे. कोल्हापूरमध्ये असे समज गैरसमज होऊ नयेत, अशा घटना कुठे घडता कामा नयेत यासाठी आमच्या तरुणांनी देखील पुढाकार घेणं अभिप्रेत असणार. शासन आपल्या दारीतनं नेमकं काय होणार आहे हे आता रिझल्ट कळल्यावर कळत. माणसं गोळा करणं सोपं आहे, लाभार्थी तिथं बोलवणं या ठिकाणी सोपं आहे. माझं म्हणणं नवीन लाभार्थी त्यात किती असणार आहेत याचा हिशोब केला पाहिजे आणि ज्या योजना ऑलरेडी 50 वर्ष चालू आहेत तोच त्या ठिकाणी लाभ घेतोय त्याला तिथं घेऊन येणार आहेत का. आणि म्हणून मला वाटतं 4 जूनचा कार्यक्रम कोल्हापुरातला होऊ दे. नेमके लाभार्थी आता आज आम्ही वर्तमानपत्रात आकडे वाचले, 1-1 तालुक्यातनं 10-10 हजार लाभार्थी, त्याची सँक्शन कधी होती? आता एखाद्या दुर्दैवानं विधवा झालेल्या महिलेला संजय गांधी चालूच होतं, त्या महिलेला त्या दिवशी आणणार आहेत का परत ह्या महिन्याचं अनुदान देणार आहे? म्हणून रमाईचं घर पूर्वी मंजूर झालेलं आहे, ते रमाईचं घर मंजूर झालेल्याच लाभार्थीला तिथं आणणार आहेत का? पंतप्रधान आवास योजनेतलं पूर्वीचं घर मंजूर झालेलं आहे त्याच लाभार्थीला तिथं आणणार आहेत का? शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेली 50 हजार रुपये आमच्या काळात झालेले आहे त्या शेतकऱ्याला तिथं आणणार आहेत का? माझा म्हणणं काय, शासन आपल्या दारीमध्ये, आज सकाळपासून तुम्ही काय केलं हे सांगा, मागचे लाभार्थी आणण्यात अर्थ नाही, आजपासून पुढचे लाभार्थी किती तुम्ही आणू शकला आणि किती त्यातले लोकांना लाभ त्या ठिकाणी मिळाला हे या ठिकाणी महत्त्वाचं. आज संजय गांधी निराधार पेन्शन योजनेमधल्या अटी सुधारणं गरजेचं आहे, हे शासन आपल्या दारी करण्यापेक्षा यातल्या अडचणी आहेत त्या सुधारणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. दर महिन्याला तिला पैसे मिळणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. 21 वर्षाचा मुलगा झाल्यावर जी 8 रद्द होते ते थांबवणं या ठिकाणी गरजेचं आहे. मला वाटतं शासनानं या गोष्टीवर फोकस या ठिकाणी केला पाहिजे, नुसतेच गर्दी गोळा करून नेमकं काय साध्य होणार आहे हे मला कळत नाही. आता ते कर्नाटक पॅटर्न कोल्हापूरमध्ये आलाय का अशी शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, कारण की मधल्या काळामध्ये काही आमच्या काळामध्ये काही पैसे मंजूर झाले होते शहरामध्ये, ते पैसे पुन्हा त्याचे ऑर्डर बदलणं, रस्त्यासाठी मंजूर झालेले पैसे दुसऱ्याच कामासाठी या ठिकाणी बदलणं, मला वाटतं एवढं चुकीचं प्रशासकीय यंत्रणा आम्ही कधी बघितली नव्हती. गेले 2-2.5 वर्षामध्ये या शहरामध्ये
नगर उत्थान असेल किंवा दलित वस्ती असेल, यातून दरवर्षी किमान 25-30 कोटी रुपये पालकमंत्री असताना आम्ही या शहरामध्ये द्यायचो. आमदार म्हणून जयश्रीताई असतील, पूर्वी चंद्रकांत जाधव असतील किंवा ऋतुराज पाटील असतील, हे सुचवलेल्या कामांना आम्ही प्राधान्य द्यायचं, कारण की जनतेने त्यांना निवडून दिलं. आज काय होतं आहे, आज जयश्रीताई जाधव किंवा आमदार ऋतुराज पाटलांनी सुचवलेली कामं बाजूला ठेवली जातात, आणि जे लोकप्रतिनिधी नाही आहेत अशा लोकांनी सुचवलेली कामं या ठिकाणी या शहरात होत आहेत, हे शहराच्या दृष्टीनं दुर्दैव आहे. हे मला वाटतं एक नवीन पायंडा राजकारणामध्ये आलेल्या विद्यमान सरकारनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. अनेक केसेस कोर्टामध्ये झालेल्या आहेत की ज्या गोष्टीला स्टे दिला. आता दक्षिणमधली कामं जवळजवळ 45 कोटीची बजेटमधली कामं शासनानं स्टे दिला होता, हायकोर्टातनं ते आम्ही मंजूर करून आणली. ही काय कुठल्या आमदाराच्या दारातला रस्ता असतो का? तो सर्वसामान्य म्हणजे बजेटच्या कामाला सुद्धा स्थगिती देण्याचं काम विद्यमान सरकारने केलं. अनेक आमदार हायकोर्टात गेले, हायकोर्टातनं स्थगिती उठवली, कामं चालू झाली. हे मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय की अशा पद्धतीचं या ठिकाणी राजकारण. 25-15 निधी आमच्या काळात देत असताना आम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा निधी द्यायचं काम केलं, निधी कुठं थांबवला. आज महाराष्ट्राची एवढी वाईट परिस्थिती आहे, ट्रेजरीमधनं बिलं पास होत नाही ती परिस्थिती. तुम्ही ट्रेजरीमध्ये माहिती घ्या, आम्हाला ट्रेजरीत त्या ठिकाणी बिलं पास करायसाठी आमदार फंडाची बिलं सुद्धा ट्रेजरीतनं निघत नाहीत, एवढी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली. आणि मग पुढं ह्या घोषणा केलेल्या त्याचं काय होणार हा प्रश्न या ठिकाणी. आणि मला वाटतं लोकप्रतिनिधींचा सन्मान हा राहिला पाहिजे, ही भूमिका आमची. शासनाने प्रशासन